मध्ये पांच ठिकाणी एमटीडीसी ची स्वतःची जागा होती म्हणून आपण तिथे लगेच काम सुरू करू. एक सीनरी मध्ये माननीय उपमुख्यमंत्रीचे निवेदन करून त्यांची इरिगेशनची जागा आम्हाला मिळाली आहे आणि सीडी पडगा मध्ये आपण कलेक्टरकडे जागा घेतलेली आहे. सातवी जागा आपल्या कब्जामध्ये आलेली आहे. तीन महिन्याच्या आत इथे काम सुरू होईल. सर्वाचे फंडचा पण प्रबंध केलेला आहे. यावेळीचे बजेटमध्ये माननीय फायनान्स मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीसने हा पांच छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कची घोषणा केली होती. प्रत्येक थीम पार्कच्यासाठी त्याने 50 करोड दिले होते. त्यामध्ये आपण हे सर्व करत आहे. त्याशिवाय एक आपण केंद्र सरकारचे मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राचे प्रत्येक शाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये युवा पर्यटन क्लबची स्थापना करणार आहे. या नवीन जे एज्युकेशन सेशन सुरू होईल त्यामध्ये प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वी ते 12वी मुलासाठी पर्यटन क्लब तयार करणार आहे. ते क्लबमध्ये ते मुलं मुली जिथे राहता किंवा स्कूल कॉलेज आहे तिथे त्याचे लगत जे काही त्यांचे पर्यटन स्थळ आहे ते तिथे जाणार आहे. ते पर्यटनची जी काही विशेषता आहे ते आपल्याकडे एक डिटेल तयार करणार आहे. त्याशिवाय ते पर्यटन स्थळचा देखरेख कसा चांगला करू शकतात त्या स्वतः पण इन्वॉल्व होणार आहे आणि सरकारच्या पण ते त्यांच्या आपण सहायता घेऊ असं आपण एक युवा पर्यटन क्लब पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये उभे करणार आहे. त्याशिवाय अजून युवा योग दिवसाच्या दिवशी आपल्याकडे 1 लाख अंगणवाडी आहे. त्यामध्ये साधारणतः 2 लाख अंगणवाडी सेविका आहे. ते अंगणवाडी सेविका आणि त्या जे लहान मुले तिथे आता ते स्पेशल कोर्स लहान मुलासाठी आपण तयार केला आहे. तर या एक दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मध्ये येणारे मुले मुली त्यांचे घेऊन 25 लाख लोक ॲडिशनल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीचा जे योग दिवस आहे त्या दिवस योग करणार आहे. प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वी ते 12वीचे विद्यार्थी त्यामध्ये सामील होऊ शकतात. उदाहरणतः ठाण्यामध्ये जे काही फॉरेस्ट आहे तर ते फॉरेस्टमध्ये जाणार आहे. फॉरेस्टमध्ये आदिवासी पडगे काय आहे, ते आदिवासी संस्कृती काय आहे, तिथे काय जगह आहे येऊरमध्ये, ते सर्व ते बघणार आहे. तिथे कसा त्याचा राखरखाव करू शकता, जतन करू शकता आणि कसा त्याने आपण टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करू शकता ते सरकारच्या बरोबर राहून ते करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या मुला मुलीमध्ये टुरिझमची आवड निर्माण व्हावा आणि ते महाराष्ट्राचे सर्व टुरिझम स्पॉट जे आहे त्याने बघावा हा ते टुरिझम क्लब लोकांना प्रबोधन करणार आहे. या बजेटमध्ये माननीय वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोघांनी 50-50 करोड रुपीज प्रत्येक छत्रपती शिवाजीच्या संग्रहालयासाठी दिला होता. त्याशिवाय सिग्नरीसाठी वेगळा 50 करोड दिला म्हणजे ते 300 करोड रुपीज आपण तिथे या बजेटमध्ये मिळाला. आणि भगूरच्या पूर्वी सुरू होता ते आम्ही एमटीडीसीने टेक ओव्हर केला आहे. त्यासाठी आपण 10 करोडची व्यवस्था केली आहे. आणि कालनामध्ये जे आचार्य चाणक्य म्युझियम उभा करणार आहे त्यासाठी हायपॉवर कमिटीने 70 करोड रुपये आम्हाला सँक्शन केलेलं आहे. सर्व काम 3 महिन्याच्या आत सुरू होईल आणि 1 वर्षाच्या आत सर्व काम पूर्ण होईल. ते गोराईमध्ये आपण सुरू करत आहे. गोराई 126 एकर जमीन सर्वांना आपण माहिती आहे. ते पूर्वी तिथे फार मोठा एन्क्रोचमेंट होता. 10 दिवसापूर्वी आपण सर्व एन्क्रोचमेंट काढून घेतला. आता 10 दिवसामध्ये तिथे कंपाऊंड वॉलचा काम सुरू होईल. आपण तिथे अतिशय चांगला
छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाचा वार म्युझियम उभा करू. सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजाचे किल्ले होते ते ते किल्ल्याचे आपण तिथे मिनिएचर उभा करू. 25 एकर मध्ये सर्व किल्ले उभे राहील आणि त्यामध्ये त्याशिवाय घुडसवारी, धनुर्विद्या, जे काही युद्ध संबंधित खेळ तिथे होते, प्रशिक्षण होते, ते पण तिथे आपण देणार आहे. सर, काल आपल्याच उपनगरातील जुहू कोळीवाडा या ठिकाणी 5 मृत उडाली होती, त्यातल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 1 जणाला वाचवण्यात यश आलेलं आहे. अद्यापही मुंबईतील समुद्र किनारे इतके असुरक्षित आहेत, त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहे का? कारण वारंवार महापालिका सुरक्षा रक्षक नेमण्याचं काम करते, मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ते माझी माहितीप्रमाणे महानगरपालिका सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवतात, पण जे कालची घटना झाली आहे, म्हणजे कुठे चूक झाली, मी सबर्बनचे पालकमंत्रीचे नाते यासाठी एक कमिटी तयार करणार आहे आणि ते कमिटी 1 महिन्याच्या आत त्या स्थानिक काही सुरक्षामध्ये चूक होती का, सुरक्षा रक्षक होत के ना होते आणि पुढे काय करायच्या त्यासाठी मार्गदर्शक सर्वांसाठी तयार करणार आहे. महाराष्ट्र सरकार के पर्यटन विभाग की तरफ से इस बार छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में, पूरी दुनिया में उत्सव मनाया जा रहा है और इसलिए कुछ ये परमानेंट हो जाए इस भावना के साथ में महाराष्ट्र सरकार ने इस बार के बजट में पर्यटन विभाग को 5 थीम पार्क खड़े करने की अनुमति, तैयार करने की अनुमति दी थी. और इसके पहले सिवनेरी किले में जहां छत्रपति शिवाजी महाराज का जन्म स्थान हुआ था वहां पर भी एक म्यूजियम बनाने के लिए कहा था और उसके लिए हमने जो तैयारी की है उसके बारे में मैं आपको बताना चाहता हूं. एक, क्योंकि इसमें हम अगले कुछ दिनों में एक बड़ा कॉम्पिटिशन लॉन्च करने वाले हैं और इसमें जनता से इन 9 म्यूजियम के बारे में, 9 वास्तु के बारे में लोबो, और उसमें लोबो भी जनता से मंगवाएंगे, उनको प्राइज दिया जाएगा और इसके अलावा वहां पर क्या क्या शामिल किया जाए, कैसे किया जाए, ये भी जनता से सुझाव मांगे जाएंगे और जो सबसे अच्छे सुझाव होंगे उनको एक कमेटी प्राइज भी देगी. ये 9 स्थान क्या है, मैं इसके बारे में आपको थोड़े में आपके माध्यम से महाराष्ट्र को जानकारी देना चाहता हूँ. सिवनेरी में छत्रपति शिवाजी महाराज का बाल संस्कार संग्रहालय बनेगा. घोराई के अंदर छत्रपति शिवाजी महाराज का युद्ध कौशल संग्रहालय बनेगा. बुल्लाना में राजमाता जिजाऊ का संग्रहालय बनेगा और उसके साथ में उनके मावले थे उनके बारे में भी बताया जाएगा. शिवाजी महाराज की वृक्षावली भी उस समय वहां पर रहेगी. संभाजीनगर में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज संग्रहालय बनाया जा रहा है. नासिक में छत्रपति शिवाजी महाराज का राज कौशल्य संग्रहालय, राज कौशल्य मैंने उनकी कृषि नीति, आर्थिक नीति, युद्ध नीति, सारी नीतियां आज भी कितनी सामयिक है वो उसके बारे में बताया जाएगा. उनकी नीतियां की थी, कैसे वो नीतियां लागू होती थी. रामटेक के अंदर छत्रपति शिवाजी महाराज का हिंदवी स्वराज्य संग्रहालय, छत्रपति महाराज के शौर्य संघर्ष से किस तरह से हिंदवी स्वराज्य की स्थापना और आज भी 400 साल के बाद भी क्यों उसका प्रभाव और बढ़ता जा रहा है और अगले 2000 सालों तक कैसे समाज उससे प्रेरणा लेता रहेगा वो उसमें बताया जाएगा. भगूर के अंदर जहां स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर जी का जन्म हुआ था वहां उनका एक थीम पार्क का काम ऑलरेडी शुरू हो गया है. कालना में आचार्य चाणक्य म्यूजियम, जो आचार्य चाणक्य की 5 नीति, आचार्य चाणक्य की नीति आज भी बहुत सामयिक है, उनकी आर्थिक नीति, उनकी राजनीति, उनकी युद्ध नीति, उनकी सामाजिक नीति, ऐसे 5 प्रखंड बनाए जाएंगे और छोटे छोटे कोर्सेज 7 दिन से लेके 1 महीने तक के कोर्सेज वहां पे करे जाएंगे. इसके अलावा पड़गा के अंदर जहां पर लाखों साई भक्त पैदल जाते हैं नासिक हाईवे पर, उनके लिए साई भक्त साथी विश्राम गृह अपन बनाने वाले हैं, उसमें उनको रात्रि में निशुल्क निवास की व्यवस्था रहेगी. इसके अलावा हम एक युवा पर्यटन क्लब पूरे महाराष्ट्र के सारे 7वीं से 12वीं क्लास के बच्चों के लिए पूरे महाराष्ट्र के सब स्कूल कॉलेज में पर्यटन, युवा पर्यटन क्लब की शुरुआत इस बार के एजुकेशन सेशन से शुरू कर रहे हैं और ये बच्चे अपने आसपास के इलाके में जाकर वहां पर्यटन स्थल के बारे में जानकारी प्राप्त करेंगे, रखरखाव में भी हिस्सा लेंगे और सरकार को भी इसके बारे में बताएंगे कि वहां पर और क्या किया जा सकता है. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जुहू में 4 बच्चों की
बहुत दुर्दैवी घटना है। महानगर पालिका वैसे हर जगह लाइफ गार्ड रखती है, उसके बाद भी ये जो घटना जहां पर हुई वहां पर क्या कोई चूक हुई क्या, इसके बारे में मैं पालक मंत्री के नाते एक छोटी कमेटी बना रहा हूं जो कि 15 दिन के अंदर अपनी रिपोर्ट देगी और उस रिपोर्ट के अंदर वो घटना में क्या सच्चाई है वो भी बताएगी और आगे आने वाले समय में क्या क्या सावधानियां बरती जाए उसके बारे में भी सरकार को बताएगी और उसको हम इम्प्लीमेंट करेंगे। ते मराठी मध्ये ते जे मैं लोबोचार ने कॉम्पिटिशन सांगा ते सांगाची गरज आहेत का, ते जे काही ते जे नऊ स्थान आहे ना त्यासाठी आपण लोकांचे समाज लोकांचे सजेशन मांगत आहे की लोबो काय करायचा आणि त्यामध्ये लोबो कॉम्पिटिशन आणि सजेशन सुजावाचा कॉम्पिटिशन असं आपण करणार आहे। महाराष्ट्र सरकार पर्यटन विभाग तर्फे जो यावेळी छत्रपती शिवाजी महाराज के राज्याभिषेक से 350 वर्षाचे लक्षात घेऊन आपण 9 अतिशय चांगले वास्तु उभे करत आहे, त्यामध्ये 6 वास्तु छत्रपती शिवाजी महाराज से संबंधित आहे, त्याशिवाय चाणक्यजीचे एक वास्तु आहे, भगूरच्या सावरकरजीचा एक वास्तु आहे, ते सर्व वास्तूसाठी काय लोबो उपयोग करायचा ते लोकांच्या सहभागावरून आपण निश्चित करणार आहे। तर आपण त्यासाठी एक मोठा कॉम्पिटिशन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जे काही लोबो आपण चूज करू त्याने आपण प्राइस देऊ, त्याशिवाय या म्युझियम मध्ये काय पाहिजे हे लोकांचे संकल्पनातून लोकांच्या सहभागातून आपण निश्चय करणार आहे, त्यासाठी पण आपण एक कॉम्पिटिशन ठेवणार आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये, ते जे चांगले 3-3 सुझाव येईल ते आपण लागू पण करू आणि त्याने पण एक चांगला प्राइस पण देऊ।